जीजी, जितका पगार निखिलला आहे तितकाच पगार मला देखील आहे. निखिलला कुठलीही वर कमाई नाही, त्याचप्रमाणे मी सुद्धा वर कमाई घेत नाही. जीजी, या अशा परिस्थितीत तुम्हाला जावई म्हणून मी चालू शकतो, तर मग निखिल का नाही? जीजी, तुमच्याकरता श्यामली आणि रमा. छे छे, अहो काहीतरी काय बोलता, दोघीही माझ्याच लेखी आहेत, पण परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि रमा ज्या परिस्थितीत वाढली आहे, ते संस्कार, ते रिवाज, ते कुठेच मेळ खात नाहीयेत. सोमवारी मी बाजार घेत नाही तर पाणी पिऊन पोट भरते ती. रमाला कालवणाशिवाय चालत नाही आणि निखिल अंड सुद्धा खात नाही. जिजी हो, त्याने काही फरक पडत नाही. फरक पडतो, या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या पुढे मोठं रूप धारण करतात. रमाला गरिबीची कल्पनाच नाहीये. शाळेत असताना तिने एक निबंध लिहिला होता, एक माणूस इतका गरीब असतो की त्याच्या घरचे दोन्ही ड्रायव्हर गरीब असतात, त्याच्या बागेतले दोन्ही माळी गरीब असतात, त्यांच्या घरचे दोन्ही कूक गरीब असतात, आणि त्यांच्या घरातले चारही नोकर गरीब असतात, त्यांचा वॉचमन गरीब असतो. हे असं आहे, अजूनही तिला पूर्ण कल्पना नाही आहे. जीजी, आयुष्याची पूर्ण कल्पना कुणालाच नसते. माझ्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल ना की किती सुरक्षित आहे याचं आयुष्य. सरकारी नोकरी आहे, स्वतःचं घर आहे. पण जे खरं सांगू, तसं काही नाही आहे. जीजी, मला दरमहा जेमतेम 7,000 रुपये पगार मिळतो. आमच्या वर्दीचा समाजात केवढा दबदबा, पण या वर्दीसाठी आम्हाला दर 3 वर्षातनं फक्त 2,000 रुपये मिळतात. खरं तर आम्हाला गणवेश मात्र दरवर्षी नवीन लागतो. अर्थात त्यासाठी मात्र आम्हाला आमच्या खिशातलेच पैसे घालावे लागतात. जीजी, अर्थात हा व्यवहार इथे महत्वाचा नाही आहे, त्या वर्दीबद्दलची निष्ठा ही महत्वाची आहे. स्वतःबद्दल वाटणारा विश्वास हा महत्वाचा आहे, आणि तसंच काहीस निखिलचं आहे. त्याला त्याच्यावरची जबाबदारी ही आयुष्यापेक्षाही जास्त महत्वाची वाटते. यातच सगळं आलं ना. पण रमाचं काय, आयुष्यभर काय तिने हे? जीजी, जीजी, निखिलची साथ हेच जर रमाचं आयुष्य असेल, तर आयुष्याकडनं वेगळ्या अशा अपेक्षा काही उरतच नाहीत ना. जीजी, आज तुमच्यापाशी बोलतो, खरं सांगू, याच्या आधी मला रमा खूप खुळचट वाटायची, पण ती खूप शहाणी आहे, खरंच खूप शहाणी आहे. बघू.